मागील भागांमध्ये आपण उत्तरण, तरक अशा साध्या यंत्रांविषयी माहिती अभ्यासली. आता या भागामध्ये आपण चाकू, चाक आणि आस याविषयी माहिती अभ्यासूया. तर मी तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये उदाहरण सांगते. ही आहे सायकल. सायकल खेळत असताना तुम्ही बघितलं असेल हे चाक फिरते आहे. तर ज्याच्या भोवती चाक फिरत आहे याला म्हणतात आस आणि हे आहे चाक. आस आणि चाक. आता असंच उदाहरण तुम्हाला आकाश पाळण्याचं तुम्ही बघितलं असेल. तुम्ही मज्जा खूप केली असेल, त्यामध्ये बसला सुद्धा असाल. आकाश पाळण्यामध्ये जेव्हा अशाच पद्धतीचं चाक असतं जेथे तुम्ही बसलेला असतात, तर जेथे चाक फिरत असते ज्याच्या साह्याने ते फिक्स केलेलं असते याला म्हणतात आस आणि हे असते चाक. असंच उदाहरण बैलगाडीचं सुद्धा आहे. बैलगाडीचं चाक सुद्धा याच पद्धतीने असते. बैलगाडीचं चाक फिरताना हे असते मध्यभागी आस आणि हे असते चाक. तर यामध्ये आपण चाक आणि आस याविषयी माहिती अभ्यासली. आता आपण यंत्रांची निगा कशी राखावी याविषयी माहिती अभ्यासूया. यंत्र हे धूळ बसल्याने खराब होत असतात, म्हणून आपण यंत्रांना वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे. हवामान बदलल्याने सुद्धा यंत्रांची झीज होत असते, त्यावरती गंज लागत असतो, म्हणून आपण यंत्रांना वेळोवेळी रंग द्यायचा, जेणेकरून यंत्र हे छान असतात. त्यानंतरून यंत्र खराब होण्याचं तिसरं कारण म्हणजे सततच्या वापराने एकमेकांच्या झीज होत असते. आता उदाहरणार्थ येथे सुद्धा परत परत फिरल्याने येथे झीज होत असते. मोठमोठे कारखाने असतात, त्यामध्ये सुद्धा परत परत एक हाता भाग दुसऱ्या भागावरती परत परत घर्षण करून ते यंत्राची झीज होत असते. अशा वेळी आपण त्यांना वंगण दिलं पाहिजे, तेल लावलं पाहिजे, तर आपण अशा विविध पद्धतींनी यंत्रांची काळजी घेऊ शकतो. या भागामध्ये आपण चाक आणि आस याविषयी माहिती अभ्यासली, तसेच यंत्रांची निगा कशी राखावी याविषयी सुद्धा माहिती अभ्यासली.